सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. पोलिसांचे खामगाव प्रभागात ऑपरेशन ऑलआउट जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव हिमराज सिंग राजपूत यांनी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 11 नोव्हेंबर 2020 रोजी ऑलआउट ऑपरेशन खामगाव मलकापूर उपविभागात घेतले. सदर ऑलआउट ऑपरेशन मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव अमोल कोळी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर डीबी तळवी पोलीस निरीक्षक 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक 50 अंमलदार 292 सहभागी झाले होते. सदर ऑलआउट ऑपरेशन करिता एकूण 64 पथके तयार करण्यात आले होते. सदर कारवाईत 40 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. सर्व आरोपी चेकिंग, ढाबा लॉजेस चेकिंग, अवैध धंदे कारवाई, ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस व मोवा का सदराखाली प्रोवी केसेस 36, गुन्हेगार तपासणी संख्या 85, जुगार केसेस 14, ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस 13, मोवा का केसेस 343, वाहन चेक 703, हॉटेल व दाबा चालन 56, कलम 283, वादवी 8 याप्रमाणे केसेस करण्यात आले. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर आणि खामगाव डिव्हिजन मधील 15 पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवारी रात्री 4 तासाचं कॉम्बिंग ऑपरेशन घेण्यात आलं, ज्याला ऑपरेशन ऑल आउट असं नाव देण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये माझ्यासोबत दोघं DYSP, सर्व 15 पोलीस स्टेशनचे इन्चार्ज ऑफिसर्स आणि 350 पोलीस अंमलदार आणि अधिकारी हे सर्व या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. यात मुख्यत्वे 3 हेडखाली कारवाया करण्यात आल्या. याच्यामध्ये गुन्हेगार चेकिंग, नाकाबंदी आणि अवैध धंद्यासंदर्भातल्या कारवाया या 3 हेडखाली ह्या सर्व पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एकाच वेळेला सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे ऑन फील्ड होते. या कारवाईच्या दरम्यान आम्ही 36 ज्या दारूबंदी कायद्या अंतर्गतल्या केसेस आहेत त्या केल्या. ड्रंक अँड ड्राईव्हच्या 13 कारवाया करण्यात आल्या. मोटर व्हीकल ऍक्ट अंतर्गत जवळपास 350 केसेस करण्यात आलेल्या होत्या. आणि जे क्रिमिनल चेकिंग आहे, या क्रिमिनल चेकिंगच्या माध्यमातून 100 जे क्रिमिनल्स आहेत ते चेक करण्यात आले. आणि जे आम्हाला पाहिजे असे आरोपी होते, असे पाहिजे आरोपी 7 आरोपींना त्याच्यामध्ये अरेस्ट करण्यात आली. नाकाबंदीचे या 15 पोलीस स्टेशन अंतर्गत 40 ठिकाणी एकाच वेळेला नाकाबंदी राबवण्यात आलेली होती. आगामी जे काही आता सण आणि उत्सव येत आहेत तर नागरिकांमध्ये एक स्थैर्य आणि त्यांना एक आश्वासकता मिळावी या उद्देशातनं या दोघही सब डिव्हिजन मध्ये माननीय SP सरांच्या आदेशान्वये हे ऑपरेशन ऑलआउट राबवण्यात आलेलं होतं. आणि एक यशस्वी असं ऑपरेशन या 4 तासाच्या कारवाईवरनं दिसून आलं. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.